एक तर किती ॲपॉर्मेशन्स काढायचे हे दिलं जाईल किंवा किती डेसिमल प्लेसेस पर्यंत अँसर करेक्ट काढायचं हे दिलं जाईल ओके okay, दोन प्रकारे क्वेश्चन विचारता येईल एक तर ऍपॉर्मेशनची संख्या किती काढायची ते दिलं जाईल नसेल तर किती डेसिमल प्लेसेस पर्यंत अन्सर करेक्ट काढायचं हे तुम्हाला दिलं जाईल ठीक आहे आता इथे आपल्याला तीन ऍपॉर्मेशन्स काढायचे आहेत तीन ऍपॉर्मेशन्स काढायचे आहेत म्हणजेच आंसर किती डेसिमल पर्यंत मॅच होतं डझन मॅट आहे ठीक आहे मात्र जेव्हा आपल्याला असा क्वेश्चन असेल करेक्ट अप टू थ्री डेसिमल प्लेसेस किंवा करेक्ट अप टू फोर डेसिमल प्लेसेस त्यावेळेस आपल्याला तीन डेसिमल प्लेसेस पर्यंत दोन लगतचे अप्फॉर्मेशन सेम येऊ पर्यंत प्रोसेस कंटिन्यू करायची असते आणि तेव्हा आपल्याला अपॉर्मेशन्स किती लागतात डझन मॅट लक्षात येते हे आपण बायसेक्शन मेथडच्या वेळेस पण पाहिलं होतं सिमिलरली बायसेक्शन मेथडने आपण दिलेल्या नॉन लिनियम इक्वेशनचा रूट काढलेला आहे पहा त्याचं आपण पहिले एक्झाम्पल जे घेतलेलं आहे ते सेम घेतलेलं आहे एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस फायव्ह इज इक्वल टू झिरो आता वेग्युलर फॉलसी मेथडसाठी सुद्धा मी ते सेम एक्झाम्पल घेतलेलं आहे हे सेम एक्झाम्पल मी इंटेन्सिव्हली म्हणजे मुद्दाम घेतलेला आहे का घेतलेला आहे कारण आपल्याला शेवटी काय करायचंय तर सगळ्या ज्या काही नॉन इक्वेशन चे रूट काढण्याच्या किंवा सोल्युशन काढण्याच्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे कंपॅरिझन करायचं म्हणजे काय विच मेथड इज अ बेटर कोणती मेथड कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा टाईम पॉईंट ऑफ व्यू किंवा अॅक्युरसी पॉईंट ऑफ व्ह्यू चांगली आहे बेटर आहे हे आपल्याला कम्पेअर करायचं आहे याची आपल्याला तुलना करायची तुलनात्मक अभ्यास करायचा आहे यासाठी आपण सगळ्या मेथडने तिन्ही मेथडने सेमच पहिले एक्झाम्पल सोडवणार आहोत सेम एक्झाम्पल मी बायसेक्शन मेथडने सोडवलेलं आहे त्याचं लेक्चर सेपरेट आपलं आहेच आहे बायसेक्शन मेथडमध्ये तो एक, एक एक्झाम्पल पुन्हा तुम्ही पाहू शकता ठीक आहे म्हणजे पहिले एक्झाम्पल मुद्दाम मी सगळ्या मेथडला सेम ठेवतो याचं कारण आपल्याला या मेथडचं कंपॅरिझन करायचं आहे शिवाय कुठली मेथड ही फास्ट आहे शिवाय कुठल्या मेथडने आपल्याला लगेच रूट मिळेल ह्याचं आपल्याला कन्क्लुजन ॲट दी लास्ट ऑफ दिस टॉपिक काढायचं आहे लक्षात आहे फाइंड रियल रूट ऑफ द इक्वेशन एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो बाय युझिंग रेग्युलर फॉल्सी मेथड परफॉर्म ओनली थ्री इक्वेशन्स ओके अल्गोविदम काय आहे तो आपण प्रिवियस म्हणजे लास्ट लेक्चरला पाहिलेला आहे ते लेक्चर पुन्हा एकदा पहा ओके okay. जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सोडवायला घ्याल किंवा तुम्ही एक्झाम्पल सोडवण्याचं जेव्हा तुम्ही लेक्चर पाहाल किंवा जेव्हा तुम्ही ह्या लेक्चरच्या नोट्स प्रिपेअर कराल त्याच्या अगोदर प्रिवियस लेक्चर जे आपलं आहे ते व्यवस्थित अंडरस्टँड करून ऑब्झर्व करा वॉच करा की जेणेकरून पुढचं लेक्चर तुम्हाला डेफिनेटली व्यवस्थित समजेल ठीक आहे नाव पाठमागच्या लेक्चरमध्ये आपण अल्गोरिदम सोडव बाय पाहिलेलं आहे आता त्या अल्गोरिदमचा वापर करून एक्झाम्पल सोडूया सिम्पल थिंग सोल्युशन ओके okay, पहिल्यांदा काय असतं ॲज युजल दिलेली इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का नाही पहा जर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नसेल तर त्याचं कन्वर्जन स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये करून घ्या इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजे काय असतो इक्वेशनमध्ये जनरली राईट साईड ही झिरो असते झिरो नसेल तर आपण ते झिरो करून घेणार या गणिताला ती ऑलरेडी आपल्याला झिरो करून दिलेली आहे म्हणजेच वी कॅन टेक द गिव्हन इक्वेशन ॲज इट इज ॲज अ या फॉफ एक्स गॅट ओके लेट F of x is equal to take given equation as it is, which is already given in the standard format that is x cube minus 2x minus 5. Okay. Equal to 0 x nahi equation number 1 as Okay. Now algorithm of First of all, we have to choose the interval x naught to x1 in which the root lies for that. Select the two points x0 and x1 for which f of x0 and f of x1 have the अपोजिट सायन्स ओके दॅट इज अ फर्स्ट नंबर स्टेप ओके लेटअस इम्प्लिमेंट दॅट नाव हे एक्झाम्पल आपण बायसेक्शन मेथडला पण घेतलेला आहे आपण दोन पॉईंट्स कसे काढत असतो रॅडमली चेकिंग करतो एखाद्या निगेटिव्ह पॉईंट पासून आपण चेकिंग स्टार्ट इक इक करतो म्हणजे एक्स इक्वल टू मायनस वन घेऊन या फॉप मायनस वन काढतो त्याच्यानंतर एक्स इक्वल टू झिरो घेऊन या फॉप झिरो काढतो त्याच्यानंतर एक्स इक्वल टू वन घेऊन या फॉप वन काढतो अँड सो ऑन ही वस्तू आपण कंटिन्यू करतो अँड ने कुठपर्यंत जोपर्यंत दोन ऑपोजिट व्हॅल्यूज येत नाहीत तोपर्यंत आपण ही प्रोसेस ट्रायल अँड एव्हर बेसिसने कंटिन्यू करत असतो ठीक आहे आता इथे मी प्रत्येक वेळेस वेळ घालवत नाही पहा मायनस वन झिरो चेक करत बसत नाही कारण हे एक्झाम्पल सेम आपण बायसेक्शन मेथडने घेतलेलं आहे तेव्हा आपल्याला त्याची मेथड माहितीये त्याची जी काही इंटरवल आहे ती इंटरवल आपल्याला माहिती आहे इंटरवल कोणती होती आपली टू टू थ्री ही आपली इंटरवल होती कारण एफ ऑफ टू ला आणि एफ ऑफ थ्रीला अपोजिट सायन्स होते त्याच्यामुळे डेफिनेटली मी इथं इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी वेळ घालवत नाही डायरेक्ट इंटरवल इथं आपण लिहूया ठीक आहे इंटरवल काय होती आपल्याला आहे या इंटरवल कोणती होती टू टू थ्री ओके म्हणजे फक्त एक्स इक्वल टू टू लाइन एक्स इक्वल टू थ्रीला आपण व्हॅल्यू काढूयात एक्झाम मध्ये लिहित असताना सर्च इंटरवल तुमचा जनरल मगाशी मी सांगितलं असेल तसंच असेल किंवा हा सर्च इंटरवल तुम्ही बॅकग्राऊंड ला केला ते चालेल आणि ज्या दोन पॉईंटला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ला ऑपोजिट सायन्स आहेत तेच दोन तुम्ही मेन मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल मात्र बॅकग्राऊंडला सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करावंच लागतं तिकडे करून पुन्हा इकडे घेण्यापेक्षा डायरेक्ट आपण मेन पेपरमध्ये सुद्धा व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या तरी चालतील ठीक आहे कारण ही प्रोसेस आपल्याला अवॉइड करता येणार नाही आहे आता मी रॅन्डमली चेकिंग करण्याचा पॉईंट थोडासा कमी करतो वेळ वाचवतो डायरेक्ट इंटरव्हल आपल्याला माहिती आहे टू टू थ्री आहे डायरेक्ट मी एक्स इक्वल टू टू ला आणि एक्स इक्वल टू थ्रीला व्हॅल्यूज फाइंड आउट करतो ठीक आहे फॉर एक्स इक्वल टू टू एक्झाम्पल आपण पहिल्यांदा बायसेक्शनने सोडवलेला आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट घेतो पहा मात्र एक्झाम मध्ये रॅन्डमली आपल्याला सिलेक्शन करावं लागेल एक्स इक्वल टू टू एफ ऑफ टू फाईंड करतो एफ ऑफ टू फाइंड करण्यासाठी मायनस टू इन टू टू मायनस टू दोनचा घण एट मायनस बे दोन ए चार वजा पाच आठ वजा चार वजा पाच वजा नऊ आठ वजा नऊ दायनस वन विच इज अ लेस दॅन झिरो साइन प्ले इज इम्पॉर्टंट रोल ठीक आहे फॉल एक्स इक्वल टू पुढचा सर्च पॉइंट घेतो थ्री या थ्री इज इक्वल टू येस वेनर दॅज अ एक्स प्लस डेट एक्स बाय थ्री थ्री क्यूब मायनस टू इन टू थ्री मायनस फायव्ह सत्तावीस वजा तीन दोन्ही सहा आणि वजा पाच असेल ठीक आहे म्हणजे सत्तावीस वजा अकरा दॅट गिव्ह सिक्सटीन विच इज अ ग्रेटर दॅन झिरो लक्षात येत आहे म्हणजे एफ ऑफ टूला व्हॅल्यू आली निगेटिव्ह आणि एफ ऑफ थ्रीला व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह ज्याविधी एफ ऑफ टूला ला आणि एफ ऑफ थ्रीला अपोजिट सायन्स आहेत त्याविथी दिलेल्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स आहेत त्यापैकी एक नक्कीच इन बिटवीन टू अँड थ्री असणार लक्षात येत आहे आता प्रत्येक विद्यार्थ्याची इंटरवल टू अँड थ्रीत असेल का असेल का नो डाऊट आपण जर सर्च आपण ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने जर सर्च करत गेला तर प्रत्येक विद्यार्थ्याची इंटरव्हल दोन ते तीनच असेल मात्र तुम्ही जर कुठला वेगळा सर्च केला डेफिनेटली तुमची कोणती तरी इंटरवल वेगळी येऊ शकते कारण का या एक्वेशनला रूट किती आहेत तीन आहेत तीन पैकी एक रूट दोन ते तीन मध्ये असणार म्हणजे राहिलेले दोन कुठल्या तरी वेगळ्या मध्ये सुद्धा असू शकतात मात्र जनरली आपण प्रत्येकाचा सर्च डिसाईड करताना एक ठराविक प्रोसिजर वापर वापरतोय त्यामुळे आपले प्रत्येकाची इंटरवल ही सेमच येईल ओके कदाचित काही विद्यार्थ्यांची वेगळी येऊ शकते कारण तीन रूट आहेत म्हणजे ना डेफिनेटली इंटरवल्स वेगवेगळ्या असू शकतात कारण एक रूट तीन पैकी एक हे दोन ते तीन मध्ये असणार आहेत व्हॉट अबाउट विमेनिंग टू विमेनिंग टू हे दुसऱ्या इंटरवलमध्ये सुद्धा असतील मात्र आपण सर्च करताना ठराविक प्रोसिजर फॉलो करतोय त्यामुळे आपल्या सगळ्यांची जी काही इंटरवल आहे ती सेमच या नावे ठीक आहे लिहुयात ॲज ॲज यफ ऑफ टू इज इक्वल टू मायनस वन विच इज अ लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह अँड यफ ऑफ थ्री इज इक्वल टू सिक्स्टीन दॅट इज अ ग्रेटर दॅन झिरो दॅट इज वर्डिंगमध्ये लिहुयात दॅट इज रिप्रेझेंटेशन इज ऑल्सो वन ऑफ दिस स्किल ना सगळं एक्झाममध्ये लिहिणं आवश्यक आहे

रिप्रेझेंटेशन व्यवस्थित लिहायचं लाइज इन द इंटरवल थेअरॉटिकल इंटरवल काय असते आपली सिम्बॉल्स प्लेस इम्पॉर्टंट रोल थेअरॉटिकल इंटरवल काय असते इट्स नॉट टू एक्स वन कारण या इंटरवलननुसार आपला फॉर्म्युलाय लक्षात ठेवा एक्स नॉट टू एक्स वन त्याच्यामुळे थेअरॉटिकल प्रिपरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट एक्स नॉट टू एक्स वन दॅट इज दॅट इज गोल्ड टू प्रॅक्टिकली या त्याला ती काय आली आहे टू टू थ्री पहिल्यांदा कायम आहे निगेटिव्ह पॉईंट त्याच्यानंतर कायम आहे पॉझिटिव्ह पॉईंट ठीक आहे नाऊ एकदा काय इंटरवल फिक्स झाली म्हणजे स्टेप नंबर फर्स्ट आपण कॅरी आउट केली पहा एकदा काय इंटरवल फिक्स झाली की लगेच काय करणं आहे स्टेप नंबर सेकंड काय अप्रॉक्मेशन कार्ड आहे करेक्ट म्हणजे इफ एक्स टू इज द फर्स्ट ऍप्रॉक्मेशन फॉर द दॅल्यू ऑफ द रूट देन इट इज गिवन बाय रेग्युलर पॉलिसी मेथड फॉर्म्युला जो असेल तो फॉर्म्युला लिहायचा लक्ष आहे का ऑल ऑफ गेट दिस ओके स्टेप नंबर फर्स्ट झाले तर स्टेप नंबर सेकंड नाऊ दे फोर बाय यूजिंग पहिल्या स्टेपला फक्त मेथडचं नाव लिहितो बाय युझिंग वेग्युला फॉल्सी मेथड बाय युझिंग वेग्युला फर्स्ट अप्रॉक्झिमेशन फर्स्ट अप्रॉक्झिमेशन इज गिव्हन बाय किंवा फर्स्ट अप्रॉक्सिमेशन फॉर व्हॅल्यू ऑफ रूट असं म्हणलं तरी चालेल फर्स्ट ऍप्रॉक्झिमेशन इज गिवन बाय यस बायस एक्स नॉट पेक्स वन इंटरवल असेल तर पहिलं ऍप्रॉर्मेशन सिंबॉल असेल एक्स टू इज इक्वल टू फॉर्म्युला रेग्युलर फॉल्सी मेथड चा काय आहे इंटरवलनुसार फॉर्म्युला काय असणार आहे इंटरवल आहे आपली एक्स नॉट पेक्स वन म्हणजे पहिलं तसंच म्हणजे एक्स नॉट जसं आहे तसं इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच या फॉप एक्स वन मिडल साईन मायनस या दोघांची पोजिशन इंटरचेंज करा म्हणजे एक्स ऐवजी एक्स वन लिहा आणि एक्स ऐवजी एक्स नॉट लिहा म्हणजेच कसं असेल दुसरं तसंच म्हणजे एक्स वन जसं आहे तसं टू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्स नॉट डिवायड बाय येस वजा बाकी आहे म्हणजे क्रमाला महत्व आहे क्रम चुकून चालणार नाही त्यासाठी मी प्रत्येक वेळेस सांगतोय पहा टॅक्टफुल फॉर्म्युला लक्षात ठेवा फॉर्म्युला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ

एफ ऑफ एक्स वन एफ ऑफ एक्स वन म्हणजेच एक्स वनची किंमत आहे तीन आणि एफ ऑफ थ्री एफ ऑफ थ्री ची व्हॅल्यू इथं काढली पहा आपण एफ ऑफ थ्रीची व्हॅल्यू किती आहे सिक्सटीन ठीक आहे म्हणजे एफ ऑफ एक्स वन म्हणजेच एफ ऑफ थ्री त्याची व्हॅल्यू आहे सिक्सटीन मायनस इन टू व्हॅकेट एक्स वन दॅल्यू ऑफ एक्स वन इज इंटरवल एक्स नॉट प एक्स वन आहे म्हणजे एक्स वनची किंमत आहे तीन लक्षात येतंय ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅले करा पहिले एक्झाम्पल सॉल्व करताना वेळ लागला तरी चालू द्या एकदा का प्रोसिजर व्यवस्थित समजली की डेफिनेटली कोणतंही एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता टाईम नंतर आपल्याला ॲक्सिलवेट करता येईल टाईम आपल्याला कमीत कमी, -कमी वेळामध्ये एक्झाम्पल सोडवता येईल पण त्यासाठी एक्झाम्पल कसं सोडवलंय हे व्यवस्थित पहा ते व्यवस्थित एकदा का अंडरस्टँडिंग झालं व्हिडिओ वारंवार पहा एकदा का ते लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं एकदा का प्रोसिजर समजली की डेफिनेटली टाइम एक्सले करता येतो ठीक आहे एक्स वन म्हणजे थ्री इन टू एफ ऑफ एक्स नॉट एक्स नॉट म्हणजे काय टू आहे आणि एफ ऑफ टू ची व्हॅल्यू इथे काढली मायनस वन डिवायडे बाय वी वजा बाकी खाली म्हणजे एफ ऑफ एक्स वन व्हॅल्यू आहे सिक्सटीन मायनस ऑफ ब्रॅकेट मध्ये एफ ऑफ एक्स नॉट आणि एफ ऑफ एक्स नॉट ची व्हॅल्यू आहे मायनस वन लक्षात येते का येस ऑल ऑफ यू गट इन दिस ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज प्रॉपरली रिप्लेस केलेल्या आहेत ओके पस एट फॉर नाव डू दी कॅल्क्युलेशन द्याव फॉर एक्स टू इज इक्वल टू डायरेक्ट वन्स टोक कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल किंवा एक स्टेप वाढवून कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल मी एक स्टेप वाढवतो पहा काय तर सोळा गुणले दोन दॅट गिव्हज थर्टी टू चिन्हांचं कॅल्क्युलेशन तोंडी करतो मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस ओके मायनस थ्री इंटू मायनस वन दॅट गिव्ह प्लस थ्री

मेंशन बॉक्स बॉक्स कमेंट ओके फोकस आन्सर फोकस करा चौकोन करा चौकोन करताना व्यवस्थित करा रिप्रेझेंटेशन प्रॉपर ठेवा ठीक आहे म्हणजे आपली जी काय व्हॅल्यू आहे सायमटेनियस चेकिंग करायचं आपण कॅल्क्युलेशन करेक्ट करतो का नाही त्यासाठी कसं चेक करायचं हे मी बायसेक्शन मेथडला डिटेल सांगितलेलं आहे ठीक आहे दोन ते तीनच्या दरम्यानचीच व्हॅल्यू यायला पाहिजे दोन पॉईंट शून्य पाच डबल आठ दोन ते तीनच्या च्या दरम्यान आहे म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे ओके ही झाली स्टेप नंबर तीन आता पुढे काय स्टेप नंबर दोन झाली पुढे काय एक्स टू एबूट आहे का नाही बघा एक्स टू एबूट आहे का नाही पाहण्यासाठी यफ ऑफ एक्स टू काढा ठीक आहे कन्सिडर लक्षात येते का ऑल ऑफ यू गेटिंग दिस पहिले एक्झाम्पल आपण नाव नाव कन्सिडर कन्सिडर एक्स 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 टू 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 दॅट इज इक्वल टू ची किंमत आहे टू पॉइंट झिरो फायू डबल एट ओके दॅट इज इजल टू नाव व्हॅन एव्ह द्या इज एक्स विस डॅट एक्स बाय टू पॉइंट झिरो फायू डबल एट इन इक्वेशन नंबर

इक्वेशन नंबर नुसार लिहिलं इक्वेशन नंबर मध्ये एक्स एच ऐवजी दोन पॉइंट शून्य पाच डबल आठ टाकलं ठीक आहे सीन्स फॉर्म रिजन देत चला म्हणजे आपल्याला सुद्धा समजेल आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स एक्झामिने पण समजेल ओके इज इक्वल टू बस इट लोदी कॅल्क्युलेशन बायजिंग कॅल्क्युलेटर टू पॉईंट झिरो फाईव्ह डबल एट चा क्यूब एक्स रेस टू थिझ बटन डायरेक्ट आहे मायनस इंट बॅकेट टू इन टू टू पॉइंट झिरो फायू डबल एट ब्रॅकेट क्लोज मायनस फायू इज इक्वल टू येस व्हॉट इज द मेंशन बॉक्स मायनस झिरो पॉइंट थ्री नाईन झिरो एट इज इट करेक्ट ऑल ऑफ यू आले का प्रत्येकाचं येस मायनस झिरो पॉईंट थ्री नाईन झिरो एट नाऊ स्टेप नंबर चार काय सांगते आपली तर थांबा नसेल तर पुढची सर्च इंटरवल डिझाईन करा ओके okay? पुढची सर्च इंटरवल डिसाइड करा अक्षरत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण एक्झाम्पल सोडवत असताना अल्गोविदम फॉलो करतोय पहा फक्त व्हॅल्यूज गोज ऑन चेंजिंग फक्त व्हॅल्यूज बदलत आहेत सिंबॉलच्याऐवजी व्हॅल्यूज येत आहेत मात्र आपण अल्गोरिदम आपण कुठेही चेंज करत नाही त्यामुळे एक्झाम्पल सोडवण्यासाठी थेरॉटिकल अल्गोविदम माहीत असणं गरजेचंच आहे त्यासाठी थेअरॉटिकल लेक्चर पुन्हा एकदा पहा अल्गोविदम व्यवस्थित प्रिपेअर करा आणि मगच प्रॅक्टिकली एक्झाम्पल्स सॉल्व करायला घ्या ठीक आहे मायनस झिरो पॉईंट थ्री नाईन झिरो एट विच इज अस लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह आलं निगेटिव्ह आलं म्हटल्यानंतर पुढची सर्च इंटरवल डिझाईन करा ओके डिसाईड करा पुढची सर्च इंटरवल डिसाईड करण्यासाठी कसं डिसाईड करायचं हे मी बायसेक्शन मेथडला सांगितलेलं आहे पहा ॲट एनी कॉस्ट चुकायला नको आहे पहा कसंही सोडवा फक्त चुकायला नको आहे पहिली इंटरवल आपली कोणती होती साईडला लिहि ब्लू पेनल लिहितो पहा एक्स नॉट टू एक्स वन याच्यामध्ये एप एक्स नॉटला व्हॅल्यू होती निगेटिव्ह एप एक्स वनला व्हॅल्यू प होती पॉझिटिव्ह नवीन पॉईंट काढला आपण एक्स टू त्याच्यानंतर एपऑफ एक्स टू काढलं याप ऑफ एक्स टूला व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह आली ज्या व्यक्ती एप एक्स टू ला व्हॅल्यू निगेटिव निगेटिव्ह आहे त्या व्यक्ती रूट हे कधीच निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये नसणारे रूट कायम अपोजिट साईडमध्ये असणार म्हणजेच निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असणारे म्हणजे पुढची सर्व इंटरवल आपली कुठून कुठे असेल एक्स टू टू एक्स वन असेल या इंटरव्हलमध्ये रूट नसणार म्हणजेच जुन्या इंटरव्हलचा निगेटिव्ह पॉईंट जो एक्स नॉट होता तो आता नवीन निगेटिव्ह पॉईंट एक्स टू ने रिप्लेस होणार आणि जुन्या इंटरव्हलचा पॉझिटिव्ह पॉईंट जो एक्स वन होता तो जसा okay. होत आहे तसाच राहणार गेटिंग दिस ओके सिलेक्शन ऑफ इंटरवल इज मोस्ट इम्पॉर्टंट एकदा का इंटरवल चुकली की पुढे सगळी मेथड डॅमेज होत जाणार ठीक आहे लक्षात आहे त्यामुळे इंटरव्हल व्यवस्थित डिसाइड करा आणि इंटरवल डिसाइड करण्यासाठी चिन्ह या पॉप एक्स टू चिन्ह महत्त्वाचं आहे ठीक आहे नाव कन्सिडर टू पुढे काय करूयात येस इंटरबल पुढची फाइंड करूयात नाऊ एज एक ओल्ड ब्लँक सोडून पुढे लिहिलं चालेल सेकंड आता आहे त्यामुळे पहिल्यांदा निगेटिव्ह पॉईंट एक्स टू एफ ऑफ टू पॉइंट झिरो फाईव्ह डबल एट इज इक्वल टू मायनस झिरो थ्री नाईन झिरो एट विच इज अ लेस दॅन झिरो एंड यस जुन्या इंटरवलचा चा पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहणार कोणता यफ ऑफ एक्स वन इज इक्वल टू याफ ऑफ थ्री इज इक्वल टू सिक्सटीन विच इज अ ग्रेटर दॅन झिरो देईज अ इन द इंटरवल थेरोटिकल इंटरवल कोणत्याली येस करेक्ट एक्स टू टू एक्स वन दॅट इज इक्वल टू प्रॅक्टिकली इथं ती कोणती आली एक्स टूची किंमत टू पॉईंट झिरो फायू डबल एट टू एक्स थ्री एक्स टीची किंमत आहे थ्री लक्षात आहे का ऑल ऑफ यू घटन दस लक्षात आहे का येस ठीक आहे एक्स टू टू एक्स वन एकदा का इंटरवल फिक्स झाली लगेच आपण फॉर्म्युला डिझाईन करतोय फोर सेकंड अप्रॉक्झिमेशन आता मी मेथडचं नाव लिहित नाही पहा मेथडचं नाव पहिल्यांदाच लिहिलेलं आहे सेकंड अप्रॉक्झिमेशन ए डबल पी डॉट लिहिलं तर चालेल इज बाय इज बस इट एक्स टू च्या कुठचं असेल एक्स थ्री इज इक्वल टू फॉर्म्युला कसा असेल हाऊ टू रिमेंबर फॉर्म्युला टॅक्टफुली दॅट वी आर डिसाइडेड वी आर डिस्कस्ड इन डिसाइडे प्रिव्हियस लेक्चर टॅक्टफुल फॉर्म्युला लक्षात ठेवा फॉर्म्युला पाठांतर करण्याची गरज नाही जर फॉर्म्युला पाठ केला तर सिम्बॉल्स नेहमी गडबड करतात पहा इकडचा तिकडं सिंबॉल्स जाऊ शकतो यासाठी आपण इंटरवॉलनुसार फॉर्म्युला टॅक्टफुल लक्षात ठेवायचा आहे इंटरवलमध्ये लिहिताना कायम पहिला निगेटिव्ह पॉईंट नंतर कायम पॉझिटिव्ह पॉईंट यस वॉट द फॉर्म्युला इंटरवल आहे एक्स टू टी एक्स वन फॉर्म्युला काय त्या होईल पहिलं तसंच म्हणजे एक्स टू जसं आहे तसं इन टू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्स वन मिडल साइन मायनस दुसरं तसंच म्हणजे एक्स वन जसं आहे तसंच टू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू फोर ऑल दी क्वांटिटीज आर नोन टू यू सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याजवळ आहेत ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज

ओके सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याजवळ आहे फक्त ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू प्रॉपरली टाका व्हॅल्यूज टाकायला चुकलात डेफिनेटली कॅल्क्युलेशन चुकतात आणि न्युम्बिकल मेथडमध्ये कुठे कॅल्क्युलेशन चुकलेले आहेत हे समजत नाही त्यासाठी प्रत्येक कॅल्क्युलेशन केअरफुली करेक्टच विथ फुल कॉन्फिडन्स केलं गेलं पाहिजे ठीक आहे मायनस एक्स वन व्हॅल्यू ऑफ एक्स वन इज अ थ्री टू 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 एक्स एक्स माइन झिरो पॉइंट थ्री एट बाय बायच्या फंक्शनची सबस्ट्रॅक्शन खाली म्हणजे सिक्स्टीन मायनस ऑफ वॅकेट मायनस झिरो पॉईंट थ्री नाईन झिरो एट ठीक आहे स्टेप्स वाढवत चला स्टेप्स वाढवल्यानंतर डेफिनेटली अँसर आपलं चुकत नाही जम्पिंग स्टेप्स अजिबात करायच्या नाही आहेत आवश्यक स्टेप्स ओमिट करायच्या नाही आहेत अनावश्यक स्टेप्स तुम्ही ओमिट करू शकता ओके देअर फोर एक आवश्यक स्टेप तो देअर फोर एक्स थ्री इज इक्वल टू येस बस कॅल्क्युलेशन्स कळूयात कॅल्क्युलेशन वन स्ट्रोक केले तरी चालतील ठीक आहे आपण मग चुकायचे तर डेफिनेटली एक स्टेप वाढवा म्हणजे निमिनेटिव्ह काय येतो तो निमेरेटिव्हला लिहा डिवाईडीटर काय येतो तो डिनॉमनेटरला लिहा म्हणजेच आन्सर चुकणार नाही जरी एखादा ऍन्सर चुकलं तर त्याच ठिकाणी त्या स्टेपचं डॅमेज कंट्रोल आपल्याला कळता येईल त्या स्टेपचं आन्सर पुन्हा आपल्याला चेक करता येईल त्यासाठी आवश्यक स्टेप्स ड्रॉप करू नका टू पॉईंट झिरो फायू डबल एट इन टू सिक्सटीन किती आलं ते लिहा पुढच्या एक्झाम्पलला वाटलं असतं आपण ते ड्रॉप करूयात किती आलं थर्टी टू पॉइंट नाईन फोर झिरो एट मायनस ऑफ मायनस विल बी कम प्लस थ्री इंटू थ्री इंटू झिरो पॉईंट थ्री नाईन झिरो एट थ्री इंटू झिरो पॉईंट थ्री नाईन झिरो एट चिन्हांचं कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी करून घेतलंय पहा मायनस मायनस प्लस केलेला आहे म्हणून कॅल्क्युलेशनमध्ये पुन्हा चिन्हांचं कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही आहे येस किती आलं पहा थ्री इंटू झिरो पॉईंट

बत्तीस पॉईंट चौऱ्याण्णव झिरो आठ प्लस एक पॉइंट सतरा चोवीस इज इक्वल टू चौतीस पॉईंट अकरा बत्तीस आलं पुन्हा ते लिहिण्याची गरज नाही अनावश्यक स्टेप आहे भागीले डायवर्ट करा सोळा पॉइंट एकोणचाळीस झिरो आठ इज इक्वल टू किती आलं टू पॉईंट मेन्शन यू ऍन्सर इन द चॅटबॉक्स प्रत्येकाने अन्सर चॅटबॉक्समध्ये मेन्शन करा टू पॉईंट झिरो एट वन टू ओके म्हणजे आपलं दोन ते तीन च्या दरम्यान आहे म्हणजे वी आर ऑन दी द्रॅक एक्स थ्री इज इक्वल टू टू पॉइंट झिरो एट वन टू इन दिस फोकस वन्सर तुमचा फोकस करा येस तो कोण करा पुढे काय करणार येस पुढे काय करणार आल्गोविमिक प्रोसेस येस एक्स टी रूट आहे का नाही बघा एक्स टी रूट आहे का नाही पाहण्यासाठी एफ ऑफ एक्स थ्री काढा फॉर देऊ कन्सिडर नाव कन्सिडर येस नेक्स्ट लाईन एफ ऑफ एक्स थ्री सिस्टमॅटिक इक्वल टू च्या खाली इक्वल टू व्यवस्थित लिहा हे मुद्दा मी लिहितोय पहा दॅट इज वन ऑफ दी गुड रिप्रेझेंटेशन एफ ऑफ एक्स थ्री इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टी ची किंमत टू पॉईंट झिरो एट वन टू दॅट इज इक्वल टू

Whenever there is x plus that x by 2.0812 in equation number one x cube minus into bracket 2x 2, 2 into 2.0812 bracket close minus 5. Minus 5. Okay, perform the calculations by using calculator. Calculator just high any correct calculations column. What is the answer? 2.0812 cube x plus 2 3 button direct type minus into bracket. वॅकेट प्लस इम्पॉर्टंट टोल रूल व्यवस्थित टाका टू इन टू टू पॉईंट झिरो एट वन टू वॅकेट क्लोज मायनस फाईव्ह इज इक्वल टू व्हॉट इज दो पॉइंट वन फोर सेवन फोर विच इज अगेन लेस दॅन झिरो ठीक आहे झिरो आलेलं नाहीये झिरो आलो तर आपण थांबणार लेस नाहीये झिरो ओके म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे का नाही पहा या फॉप एक्स्ट्रॉ आपण काढला होता पहा एफ ऑफ एक्स टूची व्हॅल्यू किती आली होती मायनस इथं आहे पहा मायनस झिरो पॉईंट थ्री नाईन झिरो एट आत्ता आपण एक पुढचं रूट काढलं एक्स थ्री एफ ऑफ एक्स ट्रीला व्हॅल्यू काढली एफ ऑफ एक्स टीला व्हॅल्यू किती आली मायनस झिरो पॉईंट वन फोर सेवन फोर म्हणजे पहिल्या एफ ऑफ एक्स पेक्षा ही एफ ऑफ एक्स टूची व्हॅल्यू झिरोच्या जवळ आहे म्हणजे आपले कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहेत ओके सायमल्टेनियसली प्रत्येकाने कॅल्क्युलेशन चेक करत राहायचं ठीक आहे पस नाव चार एफ ऑफ एक्स टीचं साईड निगेटिव्ह आलं त्यावेळी काय होणार आहे जुन्या इंटोलचा निगेटिव्ह पॉईंट नवीन निगेटिव्ह ने रिप्लेस निगेटिव होणार आहे आणि पॉझिटिव्ह पॉईंट जसा आहे तसाली नाही ना वाटलंस तर साईडला मार्जिनमध्ये प्रत्येकाने इंटोवल डिसाईड करा पहिली इंटॉल आपली कोणती होती एस पहिली इंटॉल आपली कोणती होती एक्स टू टू एक्स टू टू एक्स वन होती ठीक आहे एक्स टू टू एक्स वन होती स्क्रोल करतो पहा तिथं लिहितोय पहा पहिली इंटोल आपली एक्स टू टू एक्स वन होती ठीक आहे सिम्बॉल्स प्लेज इम्पॉर्टंट रोल पहिली इंटरवल आपली एक्स टू टू एक्स वन होती त्यापैकी एफ ऑफ एक्स टू ला व्हॅल्यू होती निगेटिव्ह एफ ऑफ एक्स वनला व्हॅल्यू होती पॉझिटिव्ह आता आपण नवीन रूट काढलं एक्स थ्री त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स थ्री काढलं एफ ऑफ एक्स थ्रीला पण व्हॅल्यू आली निगेटिव्ह म्हणजे पुढची सर्च इंटरवल निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये कधीच नसणार आहे म्हणजे पुढची सर्व इंटरवल कुठं असणार आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये म्हणजेच इन बिटवीन एक्स थ्री अँड एक्स वन असणार ऍज लक्ष येत आहे का हे डिसिजन घेणं फार महत्वाचं आहे ठीक आहे जुन्या इंटरव्हलचा निगेटिव्ह पॉईंट तोच राहणार सॉरी पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहणार निगेटिव्ह पॉईंट बदलणार ऍज एक ओळ ब्लँक सोडून खालच्या ओळीला कारण आपण पुढच्या इटरेशनला जातोय पहिल्यांदा कायम निगेटिव्ह पॉईंट लिहा ऍज अ पहिल्यांदा कायम निगेटिव्ह पॉईंट लिहिल्यामुळे काय होतं फॉर्म्युला पाठांतराची आवश्यकता नाही टॅक्टफुल फॉर्म्युला लिहिता येतो ऍज एफ ऑफ एक्स थ्री दॅट इज equal टू यफ ऑफ टू पॉईंट झिरो एट वन टू इज इक्वल टू मायनस झिरो पॉईंट वन फोर सेवन फोर विच लेस दॅन झिरो अँड जुन्या इंटरव्हलचा पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहणार आहे लक्षात आहे का एक पॉईंट तोच एक पॉईंट नवीन बायसेक्शनला पण सेम आहे बायसेक्शन मेथडमध्ये रेग्युलर फॉल्स मेथडमध्ये काय फरक आहे बायसेक्शन मेथडमध्ये आपण व्हॅल्यूज ऑफ दी वापरत नव्हतो ओके फक्त इंटरवलचे एंड पॉईंट वापरत होतो मात्र रेग्युलर फॉल मेथड मध्ये आपण व्हॅल्यूज ऑफ फंक्शन सुद्धा वापरत आहोत इन दिस ओके लक्षात पॉईंट तोच राहणार म्हणजे कोणता या फॉप एक्स वन दॅट इज इक्वल टू या फॉप एक्स ची किंमत होती तीन आणि या फॉप तीन ची किंमत होती सिक्सटीन विच इज अ ग्रेटर दॅन झिरो देअर फॉल इन

वन टू टू एक्स वन एक्स वन ची किंमत आहे थ्री ओके एकदा काय इंटरवल डिसाइड झाली की लगेच आपण फॉर्म्युला लिहित असतो थर्ड अप्रॉक्झिमेशन लक्षात आहे दोन झाले आता तिसरं थर्ड अप्रॉक्झिमेशन रूट इज गिवन बाय थर्ड अप्रॉक्झिमेशन फॉर रूट इज अ बाय बायस आता फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही आहे काय असेल थर्ड अप्रॉक्झिमेशन एक्स पुढचं असेल एक्स एक्सपोर इज इक्वल टू इंटरव्हल नुसार फॉर्म्युला इंटरवल आहे पहा इंटरवल कोणते आहे एक्स थ्री टू एक्स वन इंटरवल नुसार फॉर्म्युला पहिला तसंच एक्स थ्री जसं आहे तसं इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्स वन मायनस या दोघांची पोजिशन इंटरचेंज करा एक्स थ्री च्या ऐवजी एक्स वन लिया आणि एक्स वनच्या ऐवजी एक्स थ्री करा मायनस x 1 into f of x 3 divided by work well, charge function chi subtraction khali f of x 1 minus f of x 3 okay, that is equal to now put up the values at the proper places do the correct calculations with full confidence by using scientific calculator and arrive at the correct answer That's it? x 3 the value of x 3 is a 2.081. इन टू एफ ऑफ एक्स वन एफ ऑफ एक्स वन म्हणजेच एफ ऑफ थ्री एफ ऑफ थ्रीची व्हॅल्यू आहे सिक्सटीन मायनस इन टू वॅकेट एक्स वन दॅल्यू ऑफ एक्स वन इज अ थ्री इन टू एफ ऑफ एक्स थ्री म्हणजे एफ ऑफ टू पॉईंट झिरो एट वन टू आणि एफ ऑफ टू पॉईंट झिरो एट वन टूची वॅल्यू आहे मायनस झिरो पॉईंट वन फोर सेवन फोर डिवाइड बाय वच फंक्शनची सबस्ट्रॅक्शन खाली म्हणजे सिक्स्टीन मायनस ऑफ वॅकेटमध्ये मायनस झिरो पॉईंट वन फोर सेवन फोर एकदा का अल्कोबेदम समजला की अनावश्यक स्टेप्स तुम्ही ओमिट करू शकता म्हणजे मायनस ऑफ मायनस डायरेक्ट प्लस तुम्ही म्हणू शकता मॅटर ठीक आहे दॅट इज इक्वल टू इट मोर कॅल्क्युलेशन्स ऑफ सायन्स अँड देन वेट डाउन द डायरेक्ट आंसर ठीक आहे ही स्टेप पुढच्या स्टेपला नाही केली तरी चालेल आता पहिलं गणित आहे त्याच्यामुळे डिटेल मी प्रोसेस सांगतोय टू पॉईंट झिरो एट वन टू इन टू सिक्स्टीन इज इक्वल टू किती आलं तेहतीस पॉईंट हे नाही लिहिलं तरी चालेल बघा एक्झाममध्ये डायरेक्ट केलं तरी चालेल पण एक्झाम्पल कुठं चुकलं आहे समजण्यासाठी स्टेप एखादी वाढवली तरी चालते तेवढीच करेक्शन करता येते तेहतीस पॉईंट एकोणतीस ब्याण्णव पुढे चेन्नांचं कॅल्क्युलेशन तोंडी करतो मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस आता तीनने गुंतवतो थ्री इन टू झिरो पॉईंट चौदा चौव्याहत्तर लक्षात येत आहे चिन्हांचं लग्न मी ऑरडी केलेलं आहे इज इक्वल टू झिरो पॉईंट चौवेचाळीस बावीस इज इट करेक्ट ऑल ऑफ यू व्हॅ फायसर तुमचा ऍन्सर पण मेन्शन करा काय येतंय ते थ्री इन टू झिरो पॉईंट चौदा चौव्यात्तर इज इक्वल टू झिरो पॉईंट चौवेचाळीस बावीस ठीक आहे डिवाइड बाय डिनॉमिटर सोळा वॉझ ऑफ वॉझ ऑफ इकम्स अधिक म्हणजे सिक्सटीन पॉईंट झिरो

टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स लक्षात हे झाले तीन इक्वेशन्स अजून अशाच पद्धतीने चौथं इक्वेशन पाचवं इक्वेशन सहावं इक्वेशन आपण काढू शकतो पण पुढे जाण्याची आवश्यकता नाही कारण ना आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे येस परफॉर्म ओन्ली थ्री ॲपॉर्मेशन्स फक्त तीनच ऍपेशन काढा असं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे त्याच्यामुळे आपण तिसऱ्या इक्वेशन नंतर थांबणार आहे मात्र थांबण्याच्या अगोदर जसं आपण बायसेक्शन मेथडला पाहिलेलं आहे तसं सेम काय करणार आहे येस काढणार न विसरता काढायचं का काढणार त्याची व्हॅल्यू किती आहे बघणार दॅट इज इक्वल टू झिरो आहे म्हणणार ओके सेम फक्त फॉर्म्युला वेगळा आहे नाव कन्सिडर एफ ऑफ एक्स फोर दॅट इज इक्वल टू यफ ऑफ वेन्युअर इज प्लस दॅट एक्स बाय एक्स फोर ठीक आहे एफ ऑफ एक्स फोर टू यफ ऑफ टू पॉइंट झिरो एट नाईन सिक्स दॅट इज इक्वल टू एक्स क्यूब म्हणजेच दोन पॉईंट शून्य आठ नऊ सहाचा क्यूब मायनस ट्वाईस एक्स दॅट इज मायनस टू इंटू एक्स ब्रॅकेट टाका ब्रॅकेट जर मिसप्लेस केली तर अँसर डेफिनेटली चुकणार टू इंटू एक्स एक्सच्याऐवजी टू पॉइंट झिरो एट नाईन सिक्स ब्रॅकेट क्लोज मायनस फाईव्ह वाटलंस तर लिहा वीज एक्झाममध्ये पण देत चला म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स डेफिनेटली एक्झामिनला समजतो सिंस फॉर्म वन दैट इज इक्वल टू प्रोसीड नाउ डू दी कैलकुलेशन बाय यूजिंग कैलकुलेटर टू पॉइंट जीरो एट नाइन सिक्स का क्यूब एक्स प्लस टू थ्री बटन डायरेक्ट है माइनस इन टू बैकेट टू इन टू टू पॉइंट जीरो एट नाइन सिक्स ब्रैकेट क्लोज माइनस फाइव इज इक्वल टू कि आल बैठ ओके आता पुढचे इंटरव्हल डिसाइड करण्यासाठी काय करता येईल लेस जॅन झिव म्हणणार म्हणजे जुन्या निगेटिव्ह पॉईंट या एक्सपोने रिप्लेस करणार पॉझिटिव्ह पॉईंट टोच ठेवणार ओके okay, म्हणजे ही प्रोसेस अशीच कंटिन्यू होत राहणार आहे मग आता आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त तीन इक्वेशन घ्यायचे त्याच्यामुळे आपण इथं थांबणार आहोत म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आहे दॅट इज अप्रॉक्झिमेटली इक्वल टू झिरो दिस साईन इज फॉर ऍप्रॉक्झिमेशन एक तर अप्रॉक्सिमेटली झिरो असं म्हणू शकता किंवा

द अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू एवढं सगळं कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू आपण ऍप्रॉक्सिमेट काढले पण करेक्ट नाही द व्हॅल्यू ऑफ रूट ऑफ ऑफन इक्वेशन रुट गिवन इक्वेशन इज रूट ऑफ गिवन इक्वेशन इज कोणती व्हॅल्यू एस टू पॉइंट झिरो एट नाईन सिक्स ठीक आहे टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स लक्ष देते का तीन इक्वेशनंतर आपली व्हॅल्यू आली टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स okay, लक्ष देते ओके दॅट इज द रिक्वायर्ड रेग्युलर पॉलिसी मेथड लक्ष देते आता दोन लगतचे ऍप्लोमेशन बघा पोय एक्सपोर्टची व्हॅल्यू किती आली टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन एक्स व्हॅल्यू किती आली पहा पण थोडंसं स्कूल अप करतो तुम्ही एक्सपोज व्हॅल्यू किती आली टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स एक्सचेज वॅल्यू किती आली पहा बरं एक्सचे व्हॅल्यू आली टू पॉईंट झिरो एट वन टू टू पॉईंट झिरो एट वन टू यस पुन्हा मी देतो पहा इथं एकाचसाठी सांगतोय तुम्हाला लक्षात येईल टू पॉईंट झिरो एट वन टू हा आपला एक्स थ्यू होता इथं देतो पहा तसं इथं संपली बर का मी इथं एक्सप्रो सांगतोय एक्सपोची वॅल्यू आहे टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स आणि एक्सथीची वॅल्यू आपली होती टू पॉईंट झिरो एट किती एक्स अप्रॉक्सिमेटली टू पॉईंट झिरो एट समथिंग होती किंवा करेक्ट वॅल्यू काढूयात जस्ट स्कॉल अप करतो मला टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स ठीक आहे टू पॉईंट झिरो एट नाईन सिक्स एक्स व्हॅल्यू होती टू पॉइंट झिरो एट नाईन सिक्स हे झालं हे झालं इज ऑब्झर्वेशन दोन सक्सेस किती डेक्समेल पर्यंत मैच झाली टू बू पॉइंट झिरो एट नाईन सिक्स आणि टू पॉइंट झिरो एट नाईन सिक्स हे पहिलं होतं आणि त्याच्या अगोदर टू पॉइंट झिरो एट वन काहीतरी होतं ठीक आहे किती होतं एक्झॅक्टली लिहूयात पहा झिरो एट वन टू ना नाट इज टू व्हॅल्यूज या दोन व्हॅल्यूज तुमचं निरीक्षण काय आहे दोन लगत ची व्हॅल्यू होती टू पॉइंट झिरो एट वन टून दिस एक्स टीची व्हॅल्यू होती टू पॉइंट झिरो एट वन टू आणि एक्स फोरची व्हॅल्यू आहे टू पॉइंट झिरो एट नाईन सिक्स व्हॉट इज ऑबझर्वेशन एक्स थ्री आणि एक्स फोर दोन लगतच्या ऍपेशनच्या व्हॅल्यू दोन डेसिमल पर्यंत सारख्या आलेल्या आहेत म्हणजे हाच क्वेश्चन कसा विचारता आला असता यस परफॉर्म ओन्ली थ्री एट्रेशन ऐवजी कसा विचार आला असता करेक्ट अप टू टू डेसिमल प्लेसेस दोन डेसिमल प्लेसेस पर्यंत आंसर करेक्ट काढा जेव्हा दोन डेसिमल प्लेसेस पर्यंत आंसर करेक्ट काढा असा क्वेश्चन असला असता तर आपण काय केलं असतं दोन लगतच्या परमिशनच्या व्हॅल्यूज करेक्ट अप टू टू डेसिमल प्लेसेस पर्यंत सेम आल्या असत्या तर आपण थांबलो असतो इथं त्या व्हॅल्यूज सेम आलेल्या आहेत म्हणून आपण उत्तम आणताना काय बोललो असतो

घेतल्यानंतर म्हणजे पाच ऍप्रॉक्झमेशन काढल्यानंतर आय थिंक आपलं फक्त एकच डेसिमल प्लेस मॅच झालं होतं ठीक आहे एकच डेसिमल प्लेस आपलं मॅच झालं होतं कधी पाच एप्रॉक्झमेशन घेतल्यानंतर ठीक आहे सेम एक्झाम्पल आपण रेग्युलर फॉल्स मेथडने सोडवतोय आणि सेम एक्झाम्पल वेग्युलर फॉल्स मेथडने सोडवल्यानंतर व्हॉट इज युअ ऑब्झर्वेशन येस yes? दोन डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर मॅच झाले ओके okay? दोन डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर मॅच झाले आणि दोन डेसिमल प्लेसेस पर्यंत अँसर मॅच होण्यासाठी किती इट्वेशन घेतली आपण फक्त येस तीन इट्वेशन घेतलेले आहेत किंवा तीन ऍपॉर्मेशन्स घेतलेले आहेत लक्षात आहे कम्पॅरिझन करतोय पहा बायसेक्शन मेथडला पाच ऍपमेशन घेतल्यानंतर फक्त एक डेसिमल मॅच झालं ठीक आहे आणि रेग्युलर फॉल्सी मेथडला तीनच ऍपमेशन घेतल्यानंतर दोन डेसिमल मॅच झाले याचा अर्थ कोणत्या मेथडने फास्ट रूट निघेल येस कोणत्या मेथ ने निघेल कारण जर बायसेक्शन मेथडने दोन डेसिमल प्लेसेस पर्यंत आपल्याला करेक्ट काढायला सांगितलं असतं तर एक मॅच व्हायला पाच एपॉर्मेशन लागले दोन डेसिमल मॅच व्हायला कदाचित सहा सात आठ एपॉर्मेशन लागू शकतात मात्र तेच एक्झाम्पल मुद्दाम मी सेम एक्झाम्पल घेतलेला आहे तेच एक्झाम्पल आपण जर रेग्युलर फॉल्स मेथडने सोडवलं व्हॉट इज यु ऑब्झर्वेशन फक्त तीनच एपेशन आप नंतर आपले दोन डेसिमल मॅच झालेले आहेत म्हणजेच या दोन मेथडचं जर कंपॅरिझन केलं तर रेग्युलर फॉल्सी मेथडने आपल्याला अँसर फास्ट येऊ शकेल ओके okay. या आपण नंतर जेव्हा सगळा टॉपिक संपेल तेव्हा आपण हेच कम्पॅरिझन पाहणारच आहोत दिस ओके तेव्हा आपण ते बघूयात आत्ता आपण काय केलंय दिस लेक्चर इन लेक्चर वी सीन वन एक्झाम्पल टू सॉल्व टू फाइंड रूट ऑफ द गिवन इक्वेशन बाय युझिंग रेग्युलर फॉल्सी मेथड In this, we have taken three approximations. Okay, thin approximations get really ahead. The equation is given in the format x cube minus 2x minus 5 is equal to 0. That is, equation is of type polynomial equation. Okay. Thus, in the next lecture, we will see another example to solve root of the to find root of the given equation by using regular false method. Which example may be of transcendental equation type that is that uh, involves exponential term or trigonometric term or inverse trigonometric functions okay let's stop here thank you